धर्माच्या हितासाठी वोट बँक हाच अंतिम पर्याय असून त्यासाठी राजकारणाचे हिंदूकरण करणे अत्यावश्यक आहे. धर्माचे हित साधणारा साधू असतो आणि मला तेच काम करायचे आहे. त्यामुळे हिंदू धर्मियांनी एकत्र येऊन धर्मरक्षणासाठी काम करावे असे प्रतिपादन कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी केले. सभेच्या सुरुवातीला कालीचरण महाराज यांनी आपल्या खड्या आवाजात शिवतांडव स्तोत्र म्हणत उपस्थितांची मने जिंकली. शिवसमर्थ प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित धर्मजागरण सभेत कालीचरण महाराज बोलत होते. सन सिटी सिंहगड रोड येथे झालेल्या सभेवेळी शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक नागपुरे, अध्यक्षा मंजुषा नागपुरे, भारतीय जनता पक्ष पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते शरदभाऊ मोहोळ आणि स्वातिताई मोहोळ यांना शिवसमर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सोशल मीडियावर हिंदुत्वाची बाजू मांडणारे पियुष कश्यप, चंद्रभूषण जोशी, उमेश खंडेलवाल, अमोल पवळे, राहुल चंदेल, ऋषिकेश मळेकर यांना सोशल मीडिया वॉरियर्स म्हणून गौरवण्यात आले. मंजुषा नागपुरे यांनी स्वागत प्रास्ताविक केले तर शिवव्याख्याते निलेश भिसे यांनी सूत्रसंचालन केले आणि दीपक नागपुरे यांनी आभार मानले. उन्हात तपनन, पावसात भिजनन, थंडीत कुडकुडनं, दंग्यात गोटे खाणं हे पोलीस करून राहिले आपल्यासाठी. पण ते मुठीत राजाचे आहेत ना. राजा कोण बसवले? तुम्ही. कशासाठी राजा बसवतो आपण? दाळा तांदळाचे भाव आपल्या जातीचा आहे म्हणून त्याला बसवतो आपण. आपल्या जातीचा आहे तो ब्राह्मणाचा आहे, ठाकुराचा आहे, क्षत्रियाचा आहे, रंगाऱ्याचा आहे, दलिताचा आहे. हा, आपल्या जातीच्या सोबत माती खातो आपण. दाळ तांदळाच्या भावासाठी अजून न जाणे फालतूच्या बेरोजगारी बेरोजगारी, लाईट नाही, बिजली नाही, पंखे नाही आहेत, रोड नाही, काय काय फालतूच्या गोष्टीसाठी आपण राजा बसवतो. मुसलमानांना विचारा, तुम्ही राजा कशासाठी बसवतात? ते म्हणतात इस्लामचं हित करणारा राजा आम्ही बसवतो. एकच टार्गेट आहे त्यांचं, गजबा आहे हिंद, भारताला मुसलमान बनवायचं. आणि आपलं टार्गेट, तुमच्याजवळ एकच उपाय आहे तुमच्या आई बहिणी वाचवायचा, वोटर बँक बनणे. दुसरा उपाय नाही आहे. मुसलमानांना झेलल्या जाते राजाकडून. का? कारण की मुसलमान वोटर बँक आहे, 100% मतदान करतात. आणि हिंदूंना काही फडतूच समजतात राजा लोक. का? कारण की हिंदू वोटर बँक नाही. 60% वर हिंदू वोट करत नाही आणि त्याच्यातलेही अर्धे आपल्या जातीचा उभा आहे म्हणून त्याच्यासाठी वोट करतील. दाळ तांदळाच्या भावासाठी वोट करतील. फालतूच्या गोष्टीसाठी, पेट्रोल पाण्याच्या भावासाठी, तिकिटासाठी वोट करतात. हिंदूंना वोटर बँक बनणे आणि कट्टर हिंदूवादी राजा निवडून देणे हेच फक्त तुमची सुरक्षा करू शकतात. तुमच्या आई बहिणीची सुरक्षा हेच लोक करू शकतात. मला प्रश्न आहे तुम्हाला, राम मंदिर साधू संतांना हातात दिलं की राजाने हातात दिलं? हो, राजाने हातात दिलं. 370 राजाने हटवलं, साधू संतांनी थोडं हटवलं. CAA NRC राजा आणि राजाच आणि लोकसंख्या नियंत्रण बिल राजा आणि संपूर्ण गोवंश हत्याबंदीचं केंद्रीय कानून राजा आणणार आहे. लोकसंख्या नियंत्रण बिल CAA NRC रोहिंग्या उचलून फेकणे हे सगळं राजा करणार आहे का? साधू संत करणार आहेत का? भारून नाही करू शकत साधू संत. हे बाहेरून कधी करू शकले नाही, कधी करू शकणार नाही. हे करू शकते फक्त राजा. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला, राजा बनले, तेव्हा हिंद विश्वराज्याची स्थापना झाली. आता प्रश्न द्या, सांगा, हिंदवी स्वराज्य पाहिजे काय?
राम राज्य पाहिजे काय धर्म राज्य पाहिजे का लोकसंख्या नियंत्रण बिल पाहिजे का संपूर्ण गोवंश हत्याबंदीचं केंद्रीय कानून पाहिजे का लव जिहाद विरोधी कानून पाहिजे काय लँड जिहाद विरोधी कानून पाहिजे का अरे आवाज काढा तुम्ही हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी फक्त राजाच्या हातात आहे बाहेरून आंदोलन फांदोलन करून काही विशेष होणे नाही अण्णा हजारे बसले तिथे मर्याले काय झालं काय झालं फालतूचे उपास उपोषण आणि फुपोषण करून काही होत नसते फालतूच्या आंदोलन फांदोलन राजाच्या कानावर काहीच नाही रेंगत ना हो इंदिरा गांधीने 5,000 साधू मारून टाकले होते करपात्रीजी महाराजांच्या नेतृत्वात तिथं धरणा धरायला गेलेले लोक काय टेढ झालं तिचं 18 वर्ष राज्य केलं तिनं अजून म्हणाव काली तुमच्या जवळ एकच उपाय आहे कट्टर हिंदू व्यादी राजा बसवणे दुसरा उपाय नाही त्याच्यासाठी कट्टर वोटर बँक बनणे हिरिहिरीनं मतदान करणे ते फक्त हिंदू हितासाठीच करणे या सगळ्यात मोठं विघ्न आहे सडका जातीयवाद वर्णवाद भाषावाद आणि प्रांतवाद म्हणून वर्णवाद भाषावाद प्रांतवाद आणि जातीयवाद हागल्या गुव्यासारखा याचा त्याग करा पण धर्म सिंहिणीचं दूध प्या तुम्ही भवानीचं सिंह बनसाल याच्यात काहीच संशय नाही आपला टाइम झाला अप यांना सगळ्यांना मी एक विनंती करते की जागे व्हा आपल्याला आपल्या मुलींना वाचवायचंय हा षडयंत्र आहे आतून पोकरायला सुरुवात केली आहे त्यांनी या षडयंत्रावर आपल्याला मात करायची आहे लव जिहाद सारख्या असुराला आपली भीती वाटलीच पाहिजे हिंदू आहोत आपण आपल्याला एकत्र यायलाच पाहिजे राजमाता जिजाऊ यांनी महाराजांच्या मनात स्वराज्याची ठिणगी पेटवली होती त्यांनी संस्कार दिले महाराजांना त्याच्याशी प्रेरित होऊन ती प्रेरणा ते संस्कार घेऊनच शिवरायांनी आपल्याला इतकं छान राष्ट्र निर्माण करून दिलं होतं जिथे आजही आपण सुखाने जगतोय हिंदू म्हणून जगतोय ज्यांना हे मान्य नाही ज्यांना संभाजी महाराज हे धर्मवीर आहेत हे मान्य नाही त्यांच्यासाठी दुसऱ्या देशाचे दरवाजे उघडे आहेत आमची काही हरकत नाही तिथे जाऊन राहावं बघावं जरा तिथं काय चाललंय ते बघा सुखाचे दिवस तिथे तरी मिळतात का इथे इतकं जे काही चांगलं आहे ते फक्त आणि फक्त छत्रपतींमुळे आहे राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती धर्म संभाजी महाराजांनी आपल्याला जे स्वराज्य निर्माण करून दिलं त्याची जबाबदारी मोठ्या विश्वासाने त्यांनी आपल्या खांद्यावर ठेवली होती त्याची आठवण करून द्यायची वेळच कशी आली आपल्याला ती जबाबदारी मोठ्या विश्वासाने आपण पार पाडली पाहिजे शिवाजी महाराज जेव्हा मोठमोठ्या मोहिमेवर जायचे तेव्हा राजमाता जिजाऊ राज्य कारभार चालवित होत्या राज्याचा कारभार मी घर चालवित होत्या असं म्हणाले नाही त्या हल्लीची महिला करतेच आहे परंतु या समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं संवाद कमी पडतोय आपल्या मुलींकडे आपल्या मुलांसाठी आपला संवाद कमी पडतोय मुलांशी बोला मुलींशी बोला विश्वासात घ्या त्यांना त्यांचं काय चालू आहे ह्याच्याकडे लक्ष द्या हे जे काय हा एवढा मोठा प्रपंच जो आम्ही इथे मांडला आहे याच्यासाठी आम्हाला ताकदीची आणि संघटनेची गरज आहे.